हॅलो फ्रेंड, तर आज आपण बोनव्याचं लेवरचं मटण, तर आता मटण शिजायला टाकलेलं आहे. तर छोटं पातेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्यामध्ये खलास नाही करून मटण शिजायला टाकलेलं आहे. मीठ, खोबरं आणि लसूण. तर आता मसाला काढलेला आहे, त्यामध्ये खोबरं आणि हरभरा डाळ कुटून ठेवलेलं. ते आता वाटून घ्यायचं आहे. तर वाटण वाटायला घेतलेलं आहे. तर बघू शकतात तुम्ही, अगोदर डाळ आणि खोबरं उखळामध्ये कुटून वाटण वाटायला घेतलेलं आहे. तर मी स्वतःच वाटणार आहे. आणि इकडे लसूण आणि कोमतीर आणि कांदा आहे. तर वाटण चालू आहे वाटायला. तर पाट्यावरती असं एकदम बारीक वाटण तयार होतं वाटून. तर पाहू शकतात तुम्ही, वाटण चालू असं प्रकारे कांदा, लसूण आणि कोथिंबीर वाटून बारीक वाटून तयार झालेलं आहे. तर मसालाही पाहू शकतात. आता भाजी काढायला टाकायची आहे. त्यासाठी पातेलं गॅसवरती गॅसवरतीच कडा आणायचा आहे. त्यामध्ये दोन उबली तेल घातलेलं आहे. चिकन असल्यामुळे थोडंसं तेल जास्तच लागतं. तर आता त्यामध्ये जो आपला घरगुती मसाला आहे त्यामध्ये घालायचा आहे. तर त्यामध्ये कांदा, लसूण आणि काळा मसाला आहे तो घालायचा आहे. थोडासा तेलामध्ये परत घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण जो वाटण वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे. आणि वाटण वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत एकदम असा मस्त परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात. तर मसाला परतणं चालू आहे. त्यामध्ये जे आपण मटण उकडलेलं पाणी आहे ते घालून त्याला मस्त तेल सुटेपर्यंत आणि मंद गॅसवरच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात. मसाल्याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, त्यामध्ये थोडी कोमतीर ॲड केलेली आहे. कोमतीर घातलेली आहे. मस्त वरती तेल सुटलं आहे आणि खूप खमंग असा वास सुटलेला आहे. आणि आपण मीठ वाटणामध्ये वाटलेलं आहे त्यामुळे टाकायची गरज लागत नाही. तर आता जे उकडून घेतलेलं मटण आहे, शिजून घेतलेलं म्हणजे, ते त्या मसाल्यात घालायचं आहे. आणि आपल्याला लागेल तितकी भाजी टाकायची आहे. थोडी आपल्या जितकी घट्ट लागते तितकी, पत्तर लागते तितकी. तर खूप अशी मस्त चवदार आणि खमंग भाजी लागते. तर बघू शकतात तुम्ही. तर आता भाजी बनवून एकदम रेडी आहे. आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.